मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांचा हा खटाटोप चाललाय तो सेल्फी पॉइंटच्या जागेसाठी. सेल्फी पॉइंटच्या वादावर महापालिकेने अखेर तोडगा काढलाय. आता शिवसेना, भाजप आणि मनसे या तिघांचे सेल्फी पॉइंट तुम्हाला शिवाजी पार्क मध्ये पाहायला मिळाले तर नवल वाटायला नको. तिन्ही राजकीय पक्षांचे सेल्फी पॉइंट आता 50-50 फुटांच्या अंतरावर असतील अशी चर्चा आहे. निर्णय आम्ही असा दिलेला आहे की त्या ठिकाणी जागा खूप असल्यामुळे आम्ही तिथे सगळ्यांना परवानगी द्यायचं असं ठरवलेलं आहे. एकाच जागेमध्ये अर्धा अर्धा सुद्धा जरी केलं तरी भरपूर जागा उपलब्ध होऊ शकते तिथं. आणि ॲग्री केलेले आहेत, त्यांच्याशी डिस्कशन केलेलं आहे. काल आम्ही ज्यांना परवानगी दिलेली आहे त्यांच्या सुद्धा डिस्कशन केलं, ते ॲग्री केलेले. या संदर्भातच मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिकेच्या जी उत्तर विभागाचे वॉर्ड ऑफिसर रमाकांत बिराजदार यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी संदीप देशपांडे यांनी जुन्या सेल्फी पॉइंटच्या जागेसाठी हट्ट धरला. तसेच भाजपला एका दिवसात परवानगी दिलीच कशी असे म्हणत त्यांनी वॉर्ड ऑफिसरला चांगलंच फैलावर घेतलं. आम्हाला हवी असलेली जागा वॉर्ड ऑफिसरने कबूल केलेला आहे. ही जी ओरिजिनल जागा आहे आमची या झाडापासून जे त्या तिसऱ्या झाडापर्यंत, ती जागा आम्हाला त्यांनी अलॉट करून मार्क करून दाखवलेली आहे. आणि त्या पद्धतीने येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही नवीन थीम लॉन्च करू. भारतीय जनता पार्टीनं नियमाप्रमाणे महापालिकेकडे ॲप्लिकेशन केलं, अर्ज केला आणि महापालिकेने नियमाप्रमाणे आम्हाला या ठिकाणी सेल्फी सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. या ठिकाणी जो सेल्फी पूर्वी चालू होता तो बंद झाल्यामुळेच आम्ही परवानगी मागितली आणि आम्हाला परवानगी मिळाली. त्यामुळे आम्ही याच ठिकाणी सेल्फी पॉईंट सुरू करणार भाजपच्या वतीनं. नगरसेवक संदीप देशपांडे यांनी सेल्फी पॉईंट बंद करण्याचा निर्णय घाईत घेतला. त्यामुळे सेल्फी पॉईंट कुणाचा आहे श्रेयवादाचे राजकारण भलतेच रंगात आले. येत्या काळात विकास कामांचे काही माहित नाही, पण दादरकरांना मनोरंजनासाठी अनेक सेल्फी पॉईंट उपलब्ध होतील एवढं मात्र नक्की. मुंबई लाईव्ह.